किरकोळ वादातून मोटरसायकलवर ज्वलनशील पदार्थ टाकून मोटरसायकल पेटवली. ही लाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कॅम्प नंबर 5 मध्ये नामे कुलदीप कुमार या इसमाने किरकोळ वादातून मोटरसायकलवर ज्वलनशील पदार्थ टाकून पेटवलीये. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडालीये. आरोपी प्रेम बिलानी याने दारू पिण्यासाठी पैसे मागितले होते. दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने मोटरसायकलवर ज्वलनशील पदार्थ टाकून पेटून देण्यात आलीये. यात मोटरसायकल ही पूर्णपणे जाळून खाक झाली. घटनेचा गुन्हा हिलाईन पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलाय. इन्होने पैसा मांगते थे दारू पीता है और मेरे 3-4 बार पैसा मांगा मैंने दिया. अभी कल का शुक्रवार दिन था, मैं उसके बाद में उधर गया तो पैसा मांग रहा था तो मैंने पैसा नहीं दिया उसको, तो उसने मेरे को बाम्बू से मारा. बाम्बू से मारने के बाद मैं भागा उधर. भागने के बाद जो है उसने जो है ना बाइक मेरा जला दिया. उसका नाम है प्रेम है. मैं पुलिस प्रशासन से यही निवेदन करता हूँ कि मेरी बाइक फैशन प्रो था, नया गाड़ी था, अब इसका मुझे देने के लिए आप कृपया कीजिए. मैं अभिमान अर्जुन निकम, मानव अधिकार महाराष्ट्र महासचिव म्हणून, आज सामाजिक बांधिलकी शिरून, आज उल्हासनगर शहरामध्ये काही गुंडवृत्तीचे लोक आहेत. हा माझा मित्र जो आहे कुलदीप, याच्यावर झालेला कालचा जो प्रसंग आहे, ह्या प्रसंगामध्ये काही गुंडवृत्तीचे लोक, नसळी लोक जे समाजाला घातक आहे, काल याच्यावरती हमला करून घातक प्रवाहाचं वृत्ती होत होती, जीवघेण्याचा प्रकरण होतं. काल रात्री त्यांनी त्यांची गाडी जाळली गेली आहे. त्या गाडीचा संदर्भात त्यांच्यावरती बचावासाठी त्यांनी पोलिसाला दात मांगली आहे. त्यांना चाकू मारण्याची धमकी सुद्धा दिली. पुढे अशी घटना घडू नये त्यासाठी पोलीस कर्मचाऱ्यांनी यांच्यावरती चांगल्या प्रकारे कारवाई करावी, दखलपात्र काम करावं अशी विनंती करतो. जर हे नाही केलं तर मानवाधिकाराच्या अंतर्गत मी फार मोठं आंदोलन छेडलं जाईल अशी प्रशासनाला विनंती करतो. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज, उल्हासनगर.